मलकापूरमध्ये मनसेच्या वतीने महाआरतीचे आयोजन, घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. शाहूवाडी तालुक्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी मनसे यांच्यामार्फत पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आलं होतं. त्यामध्ये लोकांना कशा प्रकारे भोंग्याचा त्रास होतो त्याची माहिती दिली होती. त्यानुसार मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार शाहूवाडी तालुक्यात असणाऱ्या सर्व मशिदीवरील भोंगे 3 मे 2022 पर्यंत उतरावेत असे सांगण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज मलकापूर येथील हनुमान मंदिरमध्ये मनसेच्या वतीनं महाआरती व हनुमान चालीसाचे आयोजन करण्यात आले. मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव यांच्या सहकार्याने सर्व नियमांचे पालन करून महाआरती व हनुमान चालीसा म्हणण्यात आली. यावेळी महाआरतीसाठी उपस्थित कोल्हापूर जिल्हा सहकार सेना उपाध्यक्ष सतीश तांदळे, तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, तालुका सचिव रोहित जांभळे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम, डॉक्टर संजय गांधी, प्रदीप वीर, महेश विभूते व हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या. यावेळी मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातून बाहेर आल्यावर भोंगे उतरवा अशा घोषणा दिल्या. दरम्यान या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला. कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी रोहित पास्ते. सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.